नमस्कार आणि योगकार दिता तुमका सगळ्यांक प्राईम टीव्हीच्या आजच्या इव्हनिंग अपडेटान. आणि सदा भाशेन आमचे रिपोर्टर्स ऑनलाईन असा, खूपशो घडामोडी आयजूय असा. एज युजल रिपोर्टर्स लेटेस्ट अपडेट घेऊन उभे असा, सगळे लायनीन कंटिन्युअसली लाईव्ह तुमच्याकडे आता उलोवपाक आणि अपडेट सुरू करूया आम्ही. खूपशो गजाली घडल्या, प्रेस कॉन्फरन्सीस झाल्यात, परवरीचो इशू असा, तोड्डा परवरीचो इशू, तेजेरूय आम्ही अपडेट दितले. नवरात्री सुरू जाता, तेजेरूय अपडेट दितले. खुबशा लोकांनी आपापले विशेस प्राईम टीव्हीच्या थ्रू लोकांमेरेन पावपाचो प्रयत्न केला, ते सुद्धा आमच्या मेरेन पाविल्ले असा. सगळे फोंडेच्यान संजय ऑनलाईन असा, पणजेच्यान असा रुपेश असा, गौरंग असा, सगळे रिपोर्टर्स ऑनलाईन येले असा. सगळ्यात पहिली आम्ही आज या मडगाव, मडगाव खुबशो घडामोडी घडलेले असा, गौरंगाकडे अपडेट असा आणि गौरंगाकडे उलोया. गौरंग, मडगावची परिस्थिती किती असा, कोविडचे सिच्युएशन सध्या किती असा आणि नवरात्री ओव्हरऑल मडगावन त्याचा इम्पॅक्ट किती असा, कसे साजरी करतले लोकांक, लोकांचा तसंच हे असा, लोक येतले नवरात्री करपाक काय, किती एक्झॅक्टली सांगले, बिकॉज आजच्या नवरात्री सुरुवात जाता. एक मड सालसेतीक जवळजवळ 570 केजी असतात, तातुतले 296 सुमार मडगाव आणि फातोड्डा असतात. तुम्ही विचारले मला की नवरात्री कशी जातल्यो, वर्षान वर्ष हा पेंडल लागतले, दोन तीन कडे गुजराती समाज बाकीचे कोणी ते करतले, ते हे वर्षा पळोवपाक मेळना. देवळांनी नवरात्री म्हणजे बाणावले देवळांत तांकां फक्त माजना पुरतीच नवरात्री आसतली, ती तांच्या वेबसायटीचेर आसतली. कोलवाय तशेंच आसा आणि थंय भितर रिस्ट्रिक्शन आसात, भितर वचपाक मेळना. तुका थोडेच लोक जे मकर हालोवपाक जाय आणि भटमाम तांचे भितर. एक जामावले देवळान ह्या वर्षाचो दसरो कॅन्सल केल्लो आसा, सॉरी हाका लागून, तुका पॅन्डमिकाक लागून दसरो आणि जे नवरात्री उत्सव सेलिब्रेट जाताले ते कॅन्सल केले आसा. ही झाली नवरात्रीची. आता आम्ही घेऊया रेजिनाल्ड. रेजिनाल्डान कोल आणि डबल ट्रेकिंगाक सांगा टोटल अपोज केला असा. तो म्हणटा आताच सध्या वास्कोकरांक त्रास जातात कोलाचे, इतली जातात ते आपण खूपदा पळयल्यात. त्यांना म्हणतो हेल्थ प्रॉब्लेम जातात कोलाक लागून, आणि हो कोल आणि डबल जर केलो जाल्यार तो म्हणतो वास्को आणि त्याचे बाकीचे सराउंडिंग मुखार त्रास जातले, आणि लोकांक म्हणतो कळपाना किती जातली, ते हेल्थ प्रॉब्लेम खूप जावपाक शकतात. आणि दुसरे म्हणल्यार जे एमपीटी, एमपीटी तो म्हणता एमपीटी हो पोर्ट ट्रस्ट असा, ही एकच एमपीटी असा ती इलिगली काम करता आणि खूपशी जमीन पुरयली असा आणि ते पोर्ट वाढत असतात. हाजे बद्दल आपण रेव्हन्यू मिनिस्टराकडे उलयला असा, तो फॉलोअप असा. आपण पहिली साकून सांगतालो जे मनोहर पर्रिकर चीफ मिनिस्टर असलो, त्यांना साकून म्हणतो आपण कोलाचा विषय असेंब्लीक घेऊन येतालो, त्यांना सांगितले की आपण सांगितलं तो म्हणता सरकाराक गोयात कोल हब करपाचं असा, हे सरकारान मात्र लक्ष घालचे आणि ते कोल कॅन्सल करतो एकदा तकले. तिसरे असा आमची कुकळे केस, कुकळे केस अजून पर्यंत सॉल्व जायना. एक मनीस मेल्लो, एक युनिटात गॅस लिकेज झाली कारणान, बस हे जायना, गॅस जायना. दोन्ही जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीस असतात म्हणजे पोलीस आणि इन्स्पेक्टरेट ऑफ फॅक्टरीज अँड बॉयलर, हांक अजून काय क्लू मेळना. दोघांय पोलीसही फेल झाली असतात अरेस्ट करपाक. एक आम्ही पळोवपाक जाय आता हे वर्ष जे असा ते प्रोटेस्टाचे वर्ष म्हणून होता. खुबशे पार्टी वेगळे वेगळे विषय घेऊन प्रोटेस्ट करतात. फॉर एक्झाम्पल भायर जरी मेलो उत्तर प्रदेशात जाऊ आणि खं कोणा किती झालं जर हांगा प्रोटेस्ट केला होता, कोणा अरेस्ट केलं हांगा प्रोटेस्ट केला होता. कुंकळे इंडस्ट्रियल इस्टेटीक अमोनिया गॅस लीक जाता आणि एक मनीस मरता आणि हांगचो ओपोजिशन लिडर जो ओपोजिशन पार्टी एक उत्तर सुद्धा काढना. म्हणजे हे एक लक्षात घेऊक जाय आम्ही की ओपोजिशन लिडरान एक उत्तर जाऊन एक ट्वीट सुद्धा केले ना, एक स्टेटमेंटही काढले ना, दुसरी खंयच्याच पार्टी आवाज काढले ना हाजेर. कित्याक काय म्हणल्यार तो एक गरीब हातूंतलो असे तू पळयल्यार दिसता, म्हणजे तो एक मायग्रंट आणि ताजे कडेन मत ना. जर मत असल्या जाल्यारच राजकारण, हे राजकारणाची एक नवी दिशा झाली असा. ओपोजिशनाक जे प्रोटेस्ट जातात ते राजकारणाक, राजकारणाक लागून काय असे पळयल्यार दिसता. जी आज गोवा सिमेन असोसिएशन तांणी एक प्रोटेस्ट केल्लो, तांणी प्रोटेस्ट केलो कुंकळेच प्रोटेस्ट केल्लो आणि तांणी सांगला की आमची पेन्शन जे उरला लास्ट ऑक्टोबरा साकून तांची पेन्शन उरला रिटायर्ड झाली सिमेनाचे विडोचे, ते पेन्शन बेगीन बेगीन रिलीज करात. चीफ ते म्हणतात त्यांची आरोप केला चीफ मिनिस्टराचे की चीफ मिनिस्टर हातू भीतर फेल गेल्लो असा हे आमगे दिवपाक, आणि आता तरी दियात मात्शे पेंडमिका टायमार. हे झाले असा एक पॉलिटिकल डेव्हलपमेंट झाला असा. प्रशांत नायक व फॉर्मर पुढारीचो साऊथ गोवा ब्युरो चीफ व आज आणि चर्चिला सारखं गट, आता तो चर्चिला बरोबर आशिल्लो जो बिझनसांक वतगीर, तो ताणे आज आपल्याला कुंकळेच्यान कॅम्पेन स्टार्ट केल्लो असा. आणि असे ऐकू येतात की एनसीपी तो जॉईन जातो आणि एनसीपीचे कुंकळेच्यान कॅम्प इलेक्शन लढयतलो. जे टुरिझम, टुरिझमचे एक हे असा की काल एक प्रेस कॉन्फरन्स झाली लेट, स्मॉल स्केल स्मॉल हॉटेल इंडस्ट्रीज आणि प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ताणे एक आरोप केला की सीएमान म्हणले 80% जे फुल जाला, 80% फुल जाला. तो म्हणतात 80% कांयच फुल जाला, जे लोक येऊन रावतात
ते लोक येऊन होमस्टे हांगा रावतात, आमकां कांयच मेळना, हॉटेल इंडस्ट्रीक कांयच फायदो ना. आनी ते म्हणटा बरे टुरिस्ट येनात, आमकां म्हणटा कळना. आतां ह्या दिसांक आयपीएलाची रॅकेट खूब धरली आसा, बॅटींग रॅकेटां. म्हणटा हे जर आमकां खबर ना कोण येवन आमचे हातूंत रावतात जाल्यार आनी आनी कितें उरलां काय म्हणटा. दुसरी तांणी मागलां गव्हर्मेंटा कडेन की टुरिजम एक ट्रिब्युनल करचो, टुरिजम ट्रिब्युनल, सो देट टुरिजम दोन हातूंत हॉटेल टुरिजम आनी हातूंत ट्रिब्युनल करचो आनी हातूंत भितर कितें झगडी जाली जाल्यार टुरिजमाचे इश्यू फास्ट फास्ट सोडोवपाक जातले. हे आशिल्ले आयचे अपडेट. ओके, तेंच्यांनी असो डिमांड केल्लो आसा टुरिजम टर्मिनल एक सेपरेट करचो म्हणून. ओके, दुसरी गजाल गौरंग, एनफोर्समेंट ड्रायव्ह चालू आशिल्लो काल तुम्ही सांगितले हातूंतल्यान म्युनिसिपालिटीचो, ते परत थंय एका मनशाच्या फाटल्यान एकाच दिसानंतर बंद पडलो म्हणून. इज इट अगेन स्टार्टेड काय तेजेर कितें आहा हालचाली म्युनिसिपालिटीची? ना, आज तो काय स्टार्टच जाणार, तो तितलोच उरलो. एक दिसाक दाखोवपाक ताणें केलो आनी मागीर बंद केलो. सीओ म्हणटा करतलो पूण सीओक ताणें सपोर्टूय दिवपाक जाय हे आमी काल सांगिल्ले, पूण तो जालो आनी एकूच दिसा बंद जालो. मे बी कोण पॉलिटिकल प्रेशर आयलो आसतलो, कित्याक मडगांवक रोखडोच पॉलिटिकल प्रेशर, कसलो ड्रायव्ह स्टार्ट केलो जाल्यार पॉलिटिकल प्रेशर. ओके ओके गौरंग, थँक्यू फॉर द अपडेट. खुबशे अपडेट्स तुवें दिले आयज सावथांतल्यान मडगांवच्यान. गौरंगान आमकां खुबश्यो गजाली सांगले, स्पेशली अमोनिया गॅस लिकेज तेजेर खूब बरें गौरंगान सांगले की भायर खंय तरी आवट ऑफ गोवा सुद्दां जर प्रोटेस्ट जाता बाकी कितें खातीर, पूण गोंयान मता खातीर हें जाता काय कितें, इट्स अ क्वेश्चन मार्क अगेन पीपल टू थिंक. की गोंयकार आसलो जाल्यार मे बी तो मुद्दो फुडें वता आशिल्लो. एज गौरंग सेड, आय बिलीव इन इट वॉट ही हॅज सेड. ओके गौरंग, दीस इज सावथांतल्यान गौरंग आमच्या बरोबर कनेक्ट आशिल्लो मडगांवतल्यान. आतां आमी पणजे या डायरेक्टली, आयज अलिशा कडेन या, पणजेचे अपडेट्स घेवया, पणजे कितें अपडेट आसा त्यो, एन्ड देन वील मूव फर्दर. अलिशा, सध्या पणजेची परिस्थिती कितें आसा आनी कितें स्टेटस आहा? Yeah, to begin with, today altogether there are 16 COVID positive cases which have been reported, out of which one is symptomatic and 15 are asymptomatic. Today onwards begins Navratri, and Dr. Pramod Sawant, the CM, along with the members of the Legislative Assembly, they all took on to their social media to wish the people. And in Panjim, if specifically, I may bring to your notice that the CCP mayor, who has just recovered from COVID, he put out a message stating that asking people to maintain social distancing, and the way how we celebrated the Ganesh Chaturthi and other festivals, Navratri too should be celebrated in the simplest manner, because COVID, the battle of COVID is not ended till now. And considering that, since the battle is not ended, it is a matter of concern that we all need to maintain social distancing and follow all the social distancing norms. So along with that, today we interacted with the Ayush Minister, Shripad Naik, Union Minister for State for Ayush, Shripad Naik, who stated that he came in support of the government, wherein he emphasized about the various difficulties that they must have come across looking at the scenario in which he specified that they could be right now looking at the law and order situation. As we all are aware, there's a lot of cases which are crime cases have increased in the state of Goa, and considering the same, what has happened is that the police is overloaded, he has stated, the doctors are overloaded, and so is the government, which is overloaded. And the protest right now, which is going on at various places, as Gaurang mentioned, that this year has been all about protest. The protest right now is just a political move, he stated, and the opposition is taking advantage of this situation. This is what Shripad Naik stated when he interacted with media. And when questioned to him about why didn't he opt for GMC rather than and went to a private hospital, he stated that the GMC, when he was detected with COVID, he was GMC was not accepting patients for COVID at that particular point of time. It was not a COVID hospital. So now what has happened is that they have started accepting. So he said that GMC facilities are very good. And he emphasized that Ayurvedic and homeopathic treatment should be is given to patient can be as a preventive measure for COVID. So along with that, we have just got a notification last night regarding the Banastari Bridge. Banastari Bridge of NH4A. Let me just clarify. Banastari Bridge will remain closed for all vehicular traffic on 25/10. From 6:30 a.m. to 8:30 a.m. for purpose of inspection and recording of the deck levels.
So this is one particular update which we got. Also, if I may specify, there's another update which we received in which the Town and Country Planning Department launched an online system called the e-Building Plan Approval Management System for automating building permissions for the state of Goa. So in this, what is going to happen is that the department has requested professionals and architects to register on this particular portal, and they will apply for technical clearances will be applied from this particular website. Along with that, user manuals will with detailed procedures on how to apply the design of the drawing, etc., have been made available on this particular portal. So these are a few things which we have got from Panjim for you. Back to you for now. Yes, Alisha, thank you very much for the update. Yashile Ponjacha update and Tatunik Banastarichi update Sudha Alisha and Deli Pulza Banastari Zato Banastaro Sakari inspection. This is Zuari Bridge Ami Sangila, Tabramani, Banastari to Sudha Bridge Banastaro. आता आम्ही पॉलिटिकल घडामोडी बाकीच्यो पळूया. रुपेश असा आमच्याबरोबर ऑनलाईन. रुपेश, किदे सध्या स्टेटस आहे पॉलिटिकल थिंग्स, मेनली जी परवरीची केस आहे त्याचे स्टेटस किदे असा, व्हॉट इज अपडेट टुडे? संदीप, राजकारणाचे उलयतलो झाल्या आम्ही पळयता की सध्या गळती लागल्या आम आदमी पार्टी आणि गळती सुरू झाल्या जनरल सेक्रेटरी सरचिटणीस राज्याचे प्रदीप पाडगावकर ज्यांनी आम आदमी पार्टी सगळ्यात रसातळात गेली त्यांना सुद्धा आम आदमी पार्टी बरोबर रावले आणि ते पक्ष वयर काढपा खातीर जाणी मदत केली ते प्रदीप पाडगावकर आणि पहिली सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आणि आज प्राथमिक सदस्यता म्हणजे प्रायमरी मेंबरशिपीचा राजीनामो दिला असा. आता फुडे पळोवपाचे असा एल्विस गोम्स आणि बी कन्व्हेनर म्हणून राजीनामो दिला. आता पळोवया ते किती करपाचे असा, ते त्यांना ट्राय करपाची कॉन्टॅक्ट करपाचे ट्राय केले मिळूना. पण सध्या तरी आम्ही ऐकलं त्याप्रमाणे खूपसे जे गट असा आम आदमी पक्षाचे ते गटाचे अध्यक्ष रिझाईन करपाचे असा. हे सगळे सुरू झाले कारण ते म्हणतात की दिल्लीच्यान एक लॉबी असा आणि दिल्लीच्यान ती हांगा येऊन काम करता, काय जण हांगा बसल्या आणि ते काम करता, ताका लागून आम आदमी पार्टी गळटी लागल्या. दुसरी गजाल, तोड्ड्या जो मर्डर झाला विलास मेहतर त्या विशयी आरोपींक अटक केली असा. सकाळच्यान बोवाळ चलतालो अटक केल्या म्हणून आतां कळां की ते बॉर्डर क्रॉस करून सावंतवाडी गेल्ले, तांकां घेवन सध्या पुलीस वाटेर आसा. हो ही केस अशी जाल्ली की ती ब्लायंड केस प्रमाणे जाल्ले आनी ताजे प्रमाणे उपरांत राजकारणूय सुरू जाल्ले. भाजपाच्यो कुंदा जोडणकर आनी ते राजकारण इतले लेवलार पाविल्ले की तांणी म्हटले की पंचायत चालवा धरलो म्हणून जबाबदार म्हणून, आनी चालवा धरलो म्हणून पंचायतीन परत रिप्लाय दिलो की आम्ही यांना इलिगल कन्स्ट्रक्शन बंद करतात त्यांना तुझंच सरकार असा जो डायरेक्टर ऑफ पंचायत कायच करू शकना. सो कुंदा चोडणकर हातून राजकारण प्ले करपा सोदताली. पण सध्या आम्ही पळयला एक बरी गजाल की पुलिसांनी हे राजकारण कुशीक दवरून एक क्रायम एंगल दवरून आरोपींक अटक केली असा. आरोपीन कित्याक मारले, कोण आरोपी, हे सध्या आम्ही नंतर सांचे कळटले कारण सध्या सांची पत्रकार परिषद जावपाची असा. आम्ही सीसीपी मेयराकडे आज प्राईम एन्काउंटर केलो, इलेक्शनाविषयी उलयले आणि ताजी सगळ्यात महत्वाची गजाल म्हणजे स्मार्ट सिटीचे भ्रष्टाचार असा हे परत परत म्हणताले. आता सध्या स्मार्ट सिटीचे स्वतः बाबूज मोन्सेरात आणि उदय मडकेकर असा ताणी सांगले की आपण फायल चेक करतो आणि भ्रष्टाचार असा झाला तो उक्ताडात हाडतलो. संदीप, येस रुपेश, पण या केसीन जे आता एक एक एंगल्स आशिले परवरीच्या केसीन सगळ्यांनी प्रोटेस्ट केलो. काल आम्ही पहिले यूथ काँग्रेसही वचन उलन येले, आम आदमी पार्टी थंय गेले. सो खंय तरी पॉलिटिकल मुवमेंट आणि पॉलिटिकल पीपल आर टेकिंग मायलेज फॉर द केसीस इन गोवा, वॉट एव्हर इज हॅपनिंग इन गोवा. सगळे पॉलिटिकल तिथून वापर केला जाता काय किती सगळे इन्सिडेंट. सध्या इलेक्शनाचे वारे लागी पावत असा. सो प्रत्येक जणांक जे कोविड काळाचेर जितली पॉलिटिकल मायलेज घेऊन मिळवना ती परत घेऊन प्रत्येक जण ट्राय करतले. परवरीची केस आम्ही पळत झाल्या पोलिसांचं खरंच वी हॅव टू एप्रिसिएट की त्यांनी एका रेकॉर्ड टायमार क्रॅक केली असा केस. राजकारण्यांनी वचून थंय बोवाळ घालप किंवा ताका वेगळेच अँगल दिवप हे पोलिसांकूय डिमॉरलायज जाता आणि लोकांकूय असे दिसता की पोलीस काय करिना म्हणून. समटायम्स वी हॅव टू गिव्ह टायम अँड वी हॅव टू हॅव फेथ इन अवर पोलिसिंग कारण गोय पोलीस इतले वाईट ना की असेच सोडून दितले म्हणून ताणी वचून अरेस्ट केले आणि आता हाडटाय बी वाटेरूय असा. कारण हो इन्व्हेस्टिगेशन फक्त एका पोलीस स्टेशनाचे न्ही जाल्यार वेगवेगळ्या पोलीस स्टेशनाचे आणि इंटेलिजन्स वापरून केले इन्व्हेस्टिगेशन असा. संदीप, येस रुपेश, थँक्यू फॉर द अपडेट. रुपेश रुपेश आमच्या बरोबर कनेक्टेड आणि त्यांच्याने दिल्या माहितीनुसार एक मेन गजाल जी आता इव्हनिंग प्रेस कॉन्फरन्स जायला क्लिअर जातली की सगळी घडामोडी कशी घडल्यो आणि ते केस जर
तेका अरेस्ट केल्ले आला दे आर ऑन द वे सो इवनिंग बाय इवनिंग वी वील अपडेट यू वॉट वील बी द अपडेट ऑफ दॅट थँक्यू रुपेश आता आम्ही या सांग्यार अमिताकडे अमित असा कनेक्टेड सांग्याच्यान आमकां आणि सांग्याचे अपडेट घेऊया अमित सांग्यार किरे घडामोडी आहा आफ्टर दॅट यू नो वी हॅव फायल्ड स्टोरी ऑल्सो काल की भुरगे डोंगरार भागार वचून शिकता शिक्षणा खातीर आणि ऑनलाईन एज्युकेशन यो कंटिन्युअसली या वाठारांचो विषय तू घेत असा आणि बाकीच्यो अपडेट्स किरे आहात अमित आमकां सांगचो कोविडचे सिच्युएशन सांग्या वाठारांनी काणकोण वाठारांत किरे आहात ते सांगचे हा संदीप ऑनलाईन शिक्षणाचेर आयज स्टुडंट्स मुखार येवपाक लागले जो इश्यू हांवें रेज केल्लो तुमी आमी प्रायम टीवीन हायलायट केलो राती खंय तरी स्टुडंट्स कॅमेराचेर येवपाक तयार ना पूण खूब स्टुडंट्स आयज उलयले की ज्यो टिचर्स आसा टिचर्स आपणाक जाय त्या टायमाचेर ऑनलायन शिक्षणाचे पेपर आसा ते आपणाक जाय तेन्ना ऑनलायन क्लासी घेता म्हणून एक्युरेट टायम ना समज खंयची टिचर ट्रॅव्हलिंग करून येता डिस्टन्स जाय समज 12 पावली जाल्यार 12 ऑनलायन क्लासीस स्टार्ट जाता म्हणल्यार जी स्टुडंट्स आसा सफर जायचो पालकांनी हेच उलयलें की टिचर्स जेन्ना स्कुलाक येता जाल्यार खंय तरी टायमपास करपाचो पेमेंटा पुरतोच हो सगळो प्रोसिजर चालला हितूंक आमची जी भुरगीं आसा तेंकां शिक्षणा बद्दल कांयच समजना कित्याक जेन्ना नेट ना ऑफलायन जाता ऑडियो एक कडेन ऑडियो व्हिडियो एक कडेन अशी टायमार भुरग्यां फक्त मोबायल घेवन बसता शिक्षणा बद्दल विचार जाल्यार ते म्हणटा पेपर दिता पेपर जेन्ना ऑनलायन पेपर दिले आनी पेपर भुरगीं बरोवन ते दिवप म्हणल्यार कसली पेपर आनी एग्जामीची कसली ते पालक क्वेश्चन रेज केला म्हणल्यार खंय तरी ऑनलायन शिक्षणाचे जेन्ना टिचर्स तेंकां भुरग्यांक पेपर दिता आनी भुरग्यांच बरोवन टिचरी परतून अपलोड करता म्हणल्यार खंय तरी हे शिक्षणा बद्दल क्वेश्चन मार्क पालकांनी केला खंय तरी एक गव्हर्नमेंटान सांगला टिचर सांगला म्हणून भुरगीं वता पूण हितूंक भुरग्यांक नॉलेज कांयच मेळना हो एक विशय जालो आतां दुसरे जेन्ना आमी काल जेन्ना जे भाटी पंचायती कुमारिया गांवांक जो इश्यू रेज केलो आयज शिवसेनेचे व्हायस प्रेसिडेंट राखी प्रभुदेसाय नायक हांगा त्या जाग्यार वचून तेणें एक ट्वीट केला की हो जो विशय आसा आमी हातायतले खंय तरी मेजर इश्यू आसा जेन्ना तेणें अनेक मुद्दो सांगला आमकां की ह्या जे गांवांक जे भुरगे आसा वायट विकट परिस्थिती आसा की जे भुरग्यांक ज्या जाग्यार इंटरनेट सेवा मेळना आनी अशे टायमार सांगेचो आमदार फाटल्या दिसा खंय आय आय टी हाडपाक सोदतालो म्हणल्यार खंय तरी प्रसाद गांवकाराचेर उलयला की जेन्ना भुरग्यांक ह्या शिक्षणा खातीर रेंज ना आनी अशा टायमार आय आय टी हाडपाक हांगा ह्या एरियेक नाका तशेंच सत्तरीक जे सद्या चालू आसा प्रमोद सावंताचेर तेणें म्हणलां की भुरगीं एक टायमार जो शिक्षणा बद्दल जो गव्हर्मेंटाचो स्टँड आसपाक जाय तो खंय तरी क्लियर ना आनी अशा टायमार आय आय टी हाडप ही भुरग्यांक आय आय टी कित्याक लागून जेन्ना हें सादी शिक्षण समज भुरग्यांक ऑनलायन करपाक इतले त्रास जाता जाल्यार आय आय टी खंयच्या गोंयकारांक काय कोणा भायल्यांक वॉट आय क्वेश्चन कित्याक व्हिडियो अजून तेणें आमकां व्हायरल करूं ना पूण खंय तरी आमी जेन्ना इनपूट घेतली ट्वीट केला ह्या विशयाचेर तेणें आयज आमकां सांगलें की संजय रावताक आमी सांगिल्ले आसा संजय रावतान आमकां सांगलें की मंडे दिसाक हो प्रोसिजर जो कित्याक कितें आयज सॅटर्डे आसा फाल्यां संडे आसा सोमारा दिसाक जो इश्यू सेंट्रल मिनिस्ट्री कडेन हो मांडटले आनी खंय तरी हेजे आमकां इनपूट मंडेक कळटले हो एक विशय जालो आतां दुसरी गोश्ट आमी कोविडाचे बद्दल कोविड आयज सांग्या 3 केसी डिटेक्ट जाल्ले आसा बामणसाय हांगा एक आसा भाटी पंचायती एक आसा आनी मुन्सिपाल्टी मुस्लीम वाडांक एक डिटेक्ट जाली ह्यो सांग्याचे बद्दल 3 केसी आयज डिटेक्ट जाल्या पॉझिटिव्ह एक्टीव केसी आसा 30 तेजे नंतर आमी केप्या या संदीप केप्या टोटल 7 केसी डिटेक्ट जाल्या बेतकी भाट हांगा 5 आसा अवेडे 2 आसा टोटल एक्टीव केसी आसा 84 काणकोणा या काणकोणाक एक्टीव केसी आसा 4 आयच्या दिसाच्यो गांवडोंगरी एक मेळ्या पैंगिणीक एक मेळ्या आनी मुन्सिपाल्टी एरियाक काणकोण 2 सांपले टोटल 4 म्हणल्यार एक्टीव केसी आजे पर्यंत काणकोणा एरिया 144 आसा डेथ आसा 10 रिकवर आसा 440 ओवरऑल 594 ह्यो ज्यो पीएससीचे रिकॉर्ड सांगता आमकां सांगे केपें काणकोण कुडचड्या वयले आमकां डिटेल मेळना हेजे नंतर आमी जो इश्यू घेतला म्हण तो जे नवरात्रीक लागून दांडिया जाता ह्या सांगेच्या वाठाराक म्हणजे मोस्टली जाग्यांनी आमी जेन्ना विचारले खंयच मेजर जे हांगा दांडियाचे ग्रुप जाताले म्हणल्यार खंय तरी लोक गर्दी पडटले अशे टायमार ह्या एरियेक म्हाका दिसता खंयच रिस्पोन्स ना म्हळ्यार खंय तरी दांडिया कॅन्सल आसा की लोकांक लोक ह्या टायमार रावताली भुरग्यांक की दांडियाक वचपा खातीर आनी एक इशू संदीप पावस गेल्लो आसा आमी प्रत्येक दिसा रस्त्याच्या बाबतीक उलयला रस्ते ह्या एरियेक बिकट परिस्थितीक आसा नेत्रावळी साकून जाक्या नुन्या मानगाळ हो रस्तो काणकोण गेला की खोतिगांव गेला खोतिगांवच्यान काणकोण एरिया मागीर मोल्या सॉरी कारवार रोड वता लोलयां पंचायतींतल्यान हो रोड एकदम डेंजर परिस्थितीक म्हणजे जे खड्डे पडल्या खंय तरी पीडब्ल्यूडीचे जे ऑफिशियल आसा तेणी हांगा इन्स्पेक्शन करपाची गरज ना येणाऱ्या काळांत एक्सिडेंट 100% जातले उदक भरले म्हणटना ह्या रोडाक कळना लोकांक की
चढ़ एक्टिविटी जन्ना येरादारी लोकांची यार असल्यानी चढ़ असता अशी टाइम एक्सीडेंट घडची नाही आता येणाऱ्या काळात म्हणजे खरी डिपार्टमेंटाकडे पीडब्ल्यू डिपार्टमेंटाकडे मागता लोकी मागता आम्ही या माध्यमाने खरी डिपार्टमेंटान या रस्त्याची मरम्मत करपा जाय. संदीप सांग्याचे बद्दल आज इतलेच. ओवर टू यू. येस अमित, थँक यू व्हेरी मच अमित फॉर युअर अपडेट. अनेक अनेक एड करपा. आम्ही आज ज्या गावात गेले खरी जो विषय आम्ही कुमारीचा घेतला भाटी पंचायतीक पालक आज उलयला एक आणि एक बरी गोष्ट केल्या पालकांनी येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा या गावात लिडर येतले पालक उलयला कॅमेऱ्याचेर उलयला पण वो स्टँड घेऊपाचे आसा की खरी आम्ही बहिष्कार घालपाचे आसा. प्रत्येक जो पॉलिटिकल लिडर आमची गावात येतात जितले पर्यंत इंटरनेट सेवा आमकां मेळना खंयच्याच पॉलिटिकल लिडरां आमची थंय येवपाक दिवपाचा ना. हे एक गांवचे जे पेरंट्स आसा तेणी आज उलयले आसा की आमी पयतले वायट जे स्टुडंट्स आमगेले फेस करता आनी पॉलिटिकल लिडर जे येवन आमकां आश्वासन दिता आनी खंय तरी भुरग्यांचो त्रास आमी पळयता आनी अशी टायमार पॉलिटिकल लिडर परतून गांवां येवन आमकां स्टेटमेंट केली जाल्यार खंयच आमी ह्या गांवांक पॉलिटिकल लिडरां स्टँड करून घेवची ना. हो एक विशय आज पालकांनी सांगिल्लो आसा आमकां. येस येस अमित, हांव जाणा हो मेजर विशय आसात सांगे वाठारांत आनी भुरग्यांक खूब डिफिकल्टी जाता. आमी पळयले ते प्रत्यक्षान आमी पळयले की भुरगे कशे चलून वयता आनी तुवें ती स्टोरी मांडल्या ती. वी होप दॅट बेगिनात बेगीन हो प्रश्न सॉल्व जातलो आनी सेंट्रल मेरेन तुवें येल्ला आसा. डेफिनेटली गोंयच्या सीएमानूय ते पळयलाच आसतले. सगळ्या मिडियान ते दाखयल्ले आसा, हायलायट केल्ले आसा. भुरग्यांक आनीक चड प्रॉब्लेम न जाता, तांकां सुरळीत शिक्षण मेळचें हेच्या खातीर आमीय प्रयत्न करतले, ताच्या बद्दल डावटूच ना. थँक्यू अमित, थँक्यू फॉर द अपडेट. सांग्याच्यान हे आशिल्ले अमित आमच्या बरोबर आनी कंटिन्युअसली सांग्याचे सगळे मुद्दे आमी एकान एक अमित उठयता आनी आमी ते तुमच्या मेरेन पावयता. हेजो आउटपुट लोकांक मेळपाकूच जाय बिकॉज दोज आर जेन्युइन इश्यूज वीच वी ही टेक्स थ्रू अस. आतां आमी म्हापशा ह्या रेणुका आसा आमच्या बरोबर ऑनलायन. म्हापशाचे पळोवया कितें घडामोडी आसा, म्हापशाचे स्टेटस पळोवया सद्या परिस्थिती कितें आसा आनी कोविडाचे सिच्युएशनूय म्हापशाच्यान जाणून घेवया. रेणुका किरे परिस्थिती आसा सध्या म्हापशाची, किरे घडामोडी घडल्या सकाळच्या? येस सर, आयज कलांगूट हांगासर आयज कोवीड वॉरियरचे फॅसिलिटेशन जाल्ले युनियन मिनिस्टर श्रीपाद नायक जी येयल्लो. तशेंच थंयसरलो लोकल आमदार तसो मिनिस्टर मायकल लोबोय हाजीर आशिल्ले. तेंच्यांनी म्हटला की जशें की आतां कोवीड मार्च 23 स्टार्ट जाल्ले तशें लोकांनी वावरला, जशें लोक घरांतले भायर येवन लोकांक हॅल्प केला लॉकडावनान, तशेंच डॉक्टर नर्सीस हांकां मना पासून धन्यवाद म्हटला. तशेंच सर त्यांच्यानी मायकल लोबोन एक सांगला की तशेंच कांदोळेचे हेल्थ सेंटर आहा थंयसरूय ते आतां नर्सीस डॉक्टर तांकांय फेलिसिटेट करतले, तेंचोय प्रोग्राम आसतलो. तशेंच आमचो युनियन मिनिस्टर श्रीपादजी नायक तेंच्यांनी म्हटलां ते स्वता कोवीड पॉझिटिव्ह आशिल्ले, तशे त्रासांतल्यान ते भायर येयला. तेंच्यांनी एक्सपिरियन्स पळयला डॉक्टर नर्स कशे 12-12 कशे वावरता, रात दीस निदाना, घरा वचना आनी आमचे लोकांची काळजी घेता. तांकां पळोवन ते आयज भायर सरून किट सांडू फार्मास्युटिकल किट आयज लोकांक आमच्या डॉक्टरांक म्हण बाकीच्या नर्सीक हांकां आयज फेलिसिटेशन करताना दिला. तशेंच सर आमचो मायकल लोबो आयज हांगासर शिमेर कांदोळे शिमेर टू फुटपा कांदोळे फुटपाथ टू शिमेर पर्यंत आयज इन्स्पेक्शन आशिल्ले. थंयसर सर फुटपाथ वायलिनींग रोड जातले, थंयसर प्लस आमचे RDA थ्रू 50 lakhs एक प्रोजेक्ट पास जाला, तो इलेक्ट्रीक फॅन्सी इलेक्ट्रीक पोल येतले थंयसर. तशेंच सर आतां 3 फुडल्या म्हयन्याच्या नोव्हेंबर एंडिंगेक पर्यंत तो काम सोंपतले आनी आतां आमचे ट्युरिस्टूय हळूहळू गोंयान येवंक लागला. तेंचे आतां बऱ्यापैकी फेसिलिटी करून दितले अशें म्हटला सर. तशेंच सर आयज जी कोवीड केसीस म्हटले म्हापसा हांगासर 8 cases आनी कोलवाळे हांगासर 5 cases गावला सर. ओवर टू यू सर. येस रेणुका, थँक्यू, थँक्यू फॉर द अपडेट. कोविडाचे सिच्युएशन दिसता इट इज कमिंग अंडर कंट्रोल. नवरात्रे खातीर लोकांनी भायर सरचे न्हू परत आनी काळजी घेत जाल्यार हे सिच्युएशन कंटिन्यू जातले. रेणुका थँक्यू फॉर द अपडेट. हे आशिल्ले रेणुका म्हापशा आनी कलांगूटची अपडेट दिली. आयुष डिपार्टमेंट आयुष मिनिस्टर श्रीपादजी नायक थंय विजीट केले सकाळी. हांगा अलिशानूय आमकां सांगले त्यांच्या बद्दल अपडेट आनी म्हाका दिसता सेकंड प्रोग्राम कलांगूट सायडीन जालो. आनी आतां बिफोर वी वायंड अप ऑलमोस्ट वी आर टू द एंड, वी अगेन गो बॅक टू अलिशा फॉर पणजे. लेटेस्ट आतांच आमकां बुलेटीन मेळिल्ले आहा, त्या बुलेटिनाची अपडेट घेवया. अलिशा
कोविड बुलेटिन तुझ्याकडे असा, कॅन यू जस्ट अपडेट अस ऑन दॅट? येस, आय हॅव द कोविड मॉर्टॅलिटी बुलेटिन विथ मी, इन विच टुडे 7 डेथ्स हॅव बीन रिपोर्टेड, 6 डेथ्स इन जीएमसी, व्हाइल 1 डेथ ऍट ईएसआर हॉस्पिटल. Also, one more update very quickly, I can update you. Tomorrow happens to be the PWD minister Deepak Pavaskar's birthday. He has appealed to the people stating that due to COVID-19 pandemic, there will be no birthday celebration of the Honorable PWD minister. He stated that birthday wishes will be accepted only on phone calls and WhatsApp messages. So this is one particular message which Deepak Pavaskar, the PWD minister, has put out into the media to let people know that at this particular point of time, rather than wishing in person, your wishes are definitely welcome, but make sure that, you know, they kind of send by either via the WhatsApp or through phone calls itself. Back to you. Yes, Alisha, thank you very much for those two updates which were pending. एक बरी गजल चांगली मिनिस्टरांनी की फोन करतो किंवा व्हॉट्सअप करतो, परत गर्दी करची नो त्यांच्या बर्थडे खातीर, फाला त्यांचं बर्थडे असा त्याच्या खातीर गर्दी परत करची नो. आणि दुसरी गजल पहिली आम्ही सांगितली जुवारी ब्रिजा बद्दल इन्स्पेक्शन, ते फाला परत याद करता की फाल्याचं दीस सकाळी 6 ते 9 वरांचेर, म्हणजे 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 3 वरां खातीर ब्रिज बंद असतो. जर कोण ट्रॅव्हल करता साऊथ गोवा टू नॉर्थ गोवा, तो एक ट्रॅव्हल करताना त्यांच्यानी अवॉइड करचे ह्या टायमार, बिकॉज त्या टायमार ब्रिज बंद असतो, सो तुमकां ट्रॅव्हलिंग खातीर इश्यू जातलो. सो दीज आर द थिंग्स. आणि सगळे रिपोर्टर्स ऑनलाईन येऊ शकले ना बिकॉज ऑफ नेटवर्क इश्यू, रेंज प्रॉब्लेम असता, हे सगळे गजाली कन्सिडर करून जे शक्य आहे ते अपडेट्स आम्ही तुमच्या मेरेन पावपाचा प्रयत्न असता एव्हरी डे. ह्या टायमार आम्ही तुमच्या मेरेन लाईव्ह येता, फाल्या ह्या टायमार परतूय आम्ही तुमच्या मेरेन लाईव्ह येतले टू गिव्ह यू द अपडेट्स. आणि बाकी सोशल मीडियाच्या माध्यमातल्या वी डू एव्हरीथिंग अपडेट रिअल टाईम, जसे आमच्या मेरेन पावतात तसे तुमच्या मेरेन पावपाचा आमचा प्रयत्न असता. सगळीकडे प्रोटेस्ट चालू आहे, सगळीकडे सगळ्या विषयाचे अगेन्स्ट, सरकारच्या अगेन्स्ट सगळे पॉलिटिकल पार्टी आपापलं प्रोटेस्ट करतात, पण ह्यो सगळ्यो घडामोडी तुमच्या मेरेन पावपाचा आमचा प्रयत्न असता. फायनली जनता नोज व्हॉट इज करेक्ट, व्हॉट इज रॉंग, तुम्ही त्याचे डिसिजन घेऊ शकता. जे इन्स्टिट्यूट्स येतात किंवा जे नवे नवे प्रोजेक्ट्स येतात ते सरकार फुड्यान घालतात, त्याचे डिस्कशन करत, त्याचे पॉझिटिव्ह किरे नेगेटिव्ह किरे सगळी सगळ्यो गजाली तुम्ही जाणा. अँड यू नो व्हॉट इज अ फॅक्ट अँड यू कॅन टेक इट ऑन युअर ओन वे. अशाच घडामोडी जो किरे घडतल्यो त्यो आम्ही घेऊन परत तुमच्या मेरेन येतले. फाला ह्याच टायमार पळत राहा प्राईम टीम. थँक्यू.